आज आपण आलोय सासवडमध्ये पुरंदर कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी। चला सुरू करूयात आपण। मॅडम नमस्कार, काय माहिती सांगाल आपण? माझा स्वतःचा उद्योग आहे माऊली वेफर्स गृहउद्योग म्हणून हिवरे रोडला, आणि आम्ही आमची स्पेशलिस्ट आहे केळीच्या वेफरची, जी सॉल्टर आणि तिखट दोघांमध्ये आपल्याकडे फराळाचे सगळे वेफर्स वगैरे मिळतात, चिवडा मिळतो, आणि स्पेशलिस्ट आता आहे केळीची चटणी आणि बटाट्याची चटणी। सो हे उपवासाला चालणारे सगळे आयटम आहे। सीझन वाईज आपल्याकडे दिवाळीचं फराळ, नंतर परत उन्हाळी सीझनप्रमाणे पापड लोणचे ते पण अवेलेबल राहतील। आपण सगळं होलसेल रेटमध्ये विकतो आणि रिटेल पण देतो। बरं, आपला काय बचत गट वगैरे आहे? मग स्वतःच आहे का? थँक्यू सर। नमस्कार। काय आपल्या बँकेचं नाव काय? बर, बिझनेस लोन होतं, पर्सनल लोन होतं, गोल्ड लोनसाठी आपण सगळ्यात 1% पावणे 2% व्याज दे आता। शेतकरी बांधव, इतर बिझनेसमॅन लोक आपल्या भेटतात। दादा नमस्ते। नमस्कार। आपले काय माहिती आहे जरा सांगताय का? ड्रायनेस फूड्स या नावाने आहे आपली कंपनी आहे, ज्याच्यात आपण डिहायड्रेशन करतो। डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये आपण त्यातलं मॉइश्चर काढून घेतो, पाण्याचं जे प्रमाण असतं ते पूर्ण काढून घेतो, जेणेकरून त्याची 1 वर्षापर्यंत शेल्फ लाईफ राहते, 1 वर्ष ते खराब होत। जसे आपण कडधान्य याला मोड आणतो आणि सुकवतो, परत मोड आणतो, तुम्ही पाण्यात टाकले की 10 ते 15 मिनटात तुमच्या आयाश परत रेडी टू इट फ्रेश मोड तयार होतो, त्यात कुठलेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाही। बर, त्याची दाखवत आहे का एक पॅकेट? मूग आहे। बर, मुगाची किंमत काय? मूग आपल्याला 40 रुपये 100 ग्रॅम आहे, भिजवल्यानंतर एक पावशर तयार होते। बर, मटकी पण सेम तशी 40 ते 50 रुपयाच्या रेंजमध्ये आपले सगळे प्रोडक्ट आहेत। 100 ग्रॅमचे पॅकेट आहेत, 250 ग्रॅमचे पण आहेत। आपण जेव्हा 100 ग्राम भिजवतो तेव्हा सरासरी 200 ते 250 ग्राम पर्यंत तुमचे मोड तयार होतात भिजल्याने। सर लॉन्चची काय किंमत आहे? Thank you.
रोटर सर रोटरची काय किंमत आहे? रोटरची काय किंमत आहे? नमस्कार, आपलं नाव सांगा बरं जरा. माझं नाव राहुल युवराज मोरे. काय गाडीची किंमत काय आहे? जी 1,81,000. बर, तिला ॲव्हरेज काय? तिला ॲव्हरेज कंपनी 62,000. बर, आणि ह्या गाडीची काय नाव? एव्हनस. काय नाव म्हणले? एव्हनस. एव्हनस. ह्या गाडीची काय किंमत आहे? ह्या गाडीची 1,18,000 रुपये. बर, हिला प्रति लिटर काय ॲव्हरेज देते? बर, ठीक आहे. आणि ही तिसरी गाडी, या गाडीचं काय नाव आहे? बर्गमॅन. बर्गमॅन. हिची काय किंमत आहे? 1,41,000 रुपये. आणि ही प्रति लिटर काय ॲव्हरेज देते? सेम, दोन्ही सेम. बर बर, ठीक आहे, थँक्यू. दादा, आपलं नाव? जीवन. जीवन. ब्लेड क्वालिटी, ब्लेड सर बघून द्या तेल. सर हे वेदनाशामक तेल 3 मिनिटांमध्ये जाग्यावर सर्दी गायब करतं. 3 मिनिटात डोकं दुखायचं थांबतं. 1 मिनिटामध्ये दाढ दुखी बंद करतं. कमरेला, पाठीला, गुडघ्याला, सांध्याला आराम देणार औषध आहे. वास घ्या सर. सर्दी असेल तर गायब होईल, नसेल तर 3 महिने सर्दी जवळ येणार नाही. घ्या वास, आरामाने घ्यायचा, हळूहळू वास घ्यायचा. कसली पण सर्दी असू द्या, जाग्यावर गायब करेल. 3 वेळेस वास घ्यायचा. 2 मिनिटाच्या आत 3 नाकामध्ये वास घेतला सर्दी गायब. डोकं दुखत असत, 2 बाजूला डोक्याच्या जाळ्याला फक्त थोडं थोडं तेल लावायचं. 3 मिनिटाला डोकं दुखायच्या जाग्यावर थांबतं. सर Thank you.
शुगर डायबिटीज त्याच्यासाठी पोटातले गॅस भगिंदर वात कफ पित जॉइंट पेन त्याच्यासाठी असते आयुर्वेदिक औषध हे घरपोच सेवा असते खानदानी धंदा काय किंमत आहे त्याची 60 रुपये तोडा 90 रुपये तोडा 100 रुपये तोडा 150 रुपये तोडा कोर्स करावा लागतो ते पूर्ण ओम साई जड़ी बूटी इकडे बघा बरं सर इकडे बघा हा बोला आता मेड इन इंडिया आहे होईल ना तुम्ही वापर देऊ पण तुम्हाला एकदम बडी आहे वेट जास्त आहे 2 फूट ते 4 फूट पर्यंत उचलून घेऊ शकता 2 फूट इंजिन काम करतं ना त्याचे आपल्याला फक्त त्याला ऑपरेट करायचे नमस्ते हो काय जरा माहिती देत आहे का आपल्या प्रोडक्ट विषयी हे सेंद्रिय गांडूळ खत आहे गांडूळ खत म्हणून आपण तयार केलेलं आहे हे फक्त शेणापासूनच तयार केलेलं
तांदूळांची जी विष्ठ असते त्या विष्ठेपासून हे खत तयार केलेले त्याच्यामध्ये एनपीके नायट्रोजन फॉस्फरस परत तुमचं कार्बन कार्बनचं प्रमाण हे गांडूळ खतामध्ये 36% आहे. आपण काय केलेलं की 40 किलोची बॅग 50 किलोची बॅग 40 किलोची बॅग 50 किलोची बॅग ही 5 किलोची बॅग म्हणून एक टेरेस गार्डनसाठी आपण हे नवीन एक ब्रँड तयार केलं. ह्याच्यामध्ये आपण जीवामृत हे ॲड केलेलं आहे. हे ही 1/2 किलोची बॅग ही एक तयार केली टेरेस गार्डन अशा तऱ्हेने आपण हे गांडूळ सासवडमध्ये आहे. जर कुणाला हवं असेल तर त्यांनी सचिन गिरमे ग्रीन गोल्ड गांडूळ खत प्रकल्प सासवड मोबाईल नंबर 99 22 55 81 मला संपर्क केला तरी चालेल. सर आपले किंमत काय याची? आपण टेरेस गार्डनसाठी ही 5 किलोची जी बॅग आहे ती आपण 100 रुपयाला लावलेली आहे. ही 1 किलोची बॅग ही 20 रुपयाला लावलेली आहे आणि ही 1/2 किलोची जी बॅग आहे ही बॅग आपण 10 रुपयाला लावली. थँक्यू. गट खात प्रमाण कुठले नहीं करायचं का? सर या मशीनची किंमत काय हो? या मशीनची 25,000. डबल बकेट ना सिंगल सगळे याचे सर नमस्ते. आपलं नाव सांगताय का जरा? गाव पुणे. बर, आपलं हे दोन गाड्या दिसतात. प्रदर्शन किती तारखेपासून चालू आहे? 2 तारखेपासून. किती दिवस चालणार आहे प्रदर्शन? 5 दिवस. बर, ही बुलेट गाडी जी दिसते हा ही किती सीसीची गाडी आहे? 350. बर, ह्या गाडीची किंमत काय ठेवली आपण? 240. 2,46,000 रुपये. बर, गाडी बरोबर काय अजून फ्री वगैरे काय? हेल्मेट. बर, हेल्मेटची महाराष्ट्र शासनाची सक्ती आहे. गाडी बरोबर हेल्मेट पण तुम्ही देणार आहात हे अतिशय चांगला निर्णय आहे. कारण का गाडी चालवताना हेल्मेटची आवश्यकता आहेच. बर, पुढच्या गाडीच किंमत सांगू शकताल का? या पुढच्या गाडीचे किंमत त्यांनी ठेवली 2,77,000 रुपये आणि त्याच्याबरोबर हेल्मेट पण आहे आणि प्लस हे समोर दिसत आहे ते जर्किंग सुद्धा आहेत. हे पुढची गाडी कुठली आहे? ह्या गाडीचं नाव सांगा. बर, ह्या गाडीची किंमत 2,13,000 रुपये. बर, ठीक आहे. आणि या पुढच्या गाडीची किंमत सांगा. 2,66,000. ठीक आहे. बर, हे आपले प्रदर्शन 5 दिवस चालणार आहे तर अतिशय चांगल्या प्रकारच्या गाड्या आणि अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आहे. तुम्ही माहिती दिली त्याबद्दल SGTV नेटवर्क न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू.
मैडम नमस्कार, आपला बचत गट आहे का? किती महिलांचा बचत गट आहे आपला? बरं, किती वर्ष झालं चालू आहे? बरं, व्यवसाय चालू केल्यापासून आपल्याला किती नफा झाला बचत गटाच्या माध्यमातून? बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय चालू केल्यापासून आतापर्यंत आम्ही 5 ते 6 लाखाचा नफा झाला. बरं, प्रोजेक्ट आपण विकताना काय काळजी घेता? प्रोडक्ट विकताना आम्ही महत्त्वाचं म्हणजे तयार करताना स्वच्छतेची आणि क्वालिटीवर बर. बचत गटाच्या माध्यमातून किती महिलांना आपल्याला रोजगार मिळाला? आमच्या 20 महिलांपैकी 10 महिलांना रोजगार मिळाला. बर, अजून बचत गटाच्या माध्यमातून आपले काय आहेत का व्यवसाय? हो, बचत गटाच्या माध्यमातून आम्ही एक कंपनीचं प्रोजेक्ट घेतलेलं आम्ही आमच्या हातात वृक्षारोपणाचं, तेही आम्ही कंप्लीट केलं. आरोग्य शिबिरही आमच्या असतात. बचत गटाच्या माध्यमातून आम्ही समाज कार्यासाठी काही करत आहोत. बर, आपण अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल SGTV नेटवर्क न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव सांगा. सर, माझं नाव अक्षता भोसले आहे. मी ऍग्रोमॅक्स आपली एव्हरग्रीन मायक्रोन्युट्रिएंट प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कंपनी आहे आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे ऍग्रोमॅक्स म्हणून. आपली 30 ते 32 वर्षापासून आता 32 वर्ष चालू आहे आपली मार्केटमध्ये कंपनी आहे. तर आपली जी कंपनी आहे सगळ्यात जास्त बायोस्टिम्युलेंट PGR हे मायक्रोन्युट्रिएंट्स जे आहेत या कॅटेगरीमध्ये आपण जास्त काम करतो. त्याच्यामध्ये काही आपल्याकडे ऑर्गॅनिक बेस्ड पण काही प्रोडक्ट आहेत, ॲमिनो बेस्ड आहेत, PDTH-related फॉर्ममध्ये काही आहेत. आपल्याकडे ग्रॅन्युअल्स पण आहेत जे आपण पिकाला बेसल डोसमध्ये जे आपण मार्केटमध्ये वेगळ्या कंपनीची खतं वगैरे वापरतो त्याच प्रकारे जमिनीतील जी सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे ते भरून काढण्यासाठी म्हणून आपल्याकडे हे सकस नावाचं आहे. तुम्ही बघू शकता इथे हे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे. ते 10 किलो प्रति एकरला आपण कपास असेल, तूर मूग असेल किंवा आत्ता सध्या सोयाबीन असेल, मक्का असेल, सगळ्या प्रकारच्या पिकामध्ये देऊ शकता. तसंच आपलं ग्रॅन्युअलमध्ये एक आणणार आहे त्रिशक्ती नावाचं एक आहे ज्याच्यामध्ये युमिक ॲसिड आहे, ॲमिनो ॲसिड आहे आणि सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट आहे. म्हणजे जमिनीमध्ये काय करतंय तर सफेद बुळांच्या वाढीसाठी पण काम करणार आहे, त्यातल्या त्यात रोग प्रतिकार शक्ती पण वाढवण्यासाठी सगळ्यात जास्त काम करणार आहे. तर याचबरोबर आपलं सगळ्यात ब्रँड प्रोडक्ट जे आपण सगळ्यात जास्त आपलं जे ॲग्रोमॅक्स ब्रँड आहे त्याच्या नावाने मार्केटमध्ये येतं तर हे अपेक्स नावाचं प्रोडक्ट आहे. तर आपली ही न्यू पॅकेजिंग आहे कारण याची जर पॅकेजिंग बघताय तर अट्रॅक्टिव्ह आहे. कारण हे ना 5 ml डोस आहे एका 15 लिटरच्या पंपासाठी. त्याच्यामध्ये फुलकळी निघण्यासाठी सगळ्यात जास्त काम करत आहे. ज्या पिकामध्ये तुम्हाला वाटतंय की फुलकळीचा या फुलांची संख्या कमी लागते तिथे तुम्ही हे अपेक्षित प्रमाण 5 ml 15 लिटरच्या प्रमाणे देऊ शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये खूप अशी पॅकेजिंग आहेत, बॉक्समध्ये आहे, बॉटलमध्ये, ते तुम्ही तिकडे बघू शकता. हे आपलं कनेक्ट नावाचं प्रोडक्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये युमिक ॲसिड आहे, युमिक बेस्ड आहे हे. त्याच्याबरोबर ही कनेक्टचे हे मोठी 5 लिटर वाली पॅकिंग आहे. याची किंमत काय? याची किंमत आता तुम्हाला MRP बेसिसवर झाली तर वेगवेगळी आहे, मी तुम्हाला सांगेल नंतर. त्याचबरोबर हे आहे आपलं युमिक ग्रॅन्युलर आहे म्हणजे जे युमिक ॲसिड आहे पण ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये आहे. त्रिशक्ती आहे इकडे, सकस आहे. त्याच्यानंतर हे अपेक्स तुम्हाला मी दाखवलं सॅचेट मध्ये होतं तर हे बॉटल मध्ये आहे. ठीक आहे, हे रिच म्हणून असेल इकडे जे आपल्याला ॲमिनो ॲसिड आहे, ओनिमाडीएस आहे. ठीक आहे, ओनिमाडीएस हे कॅल्मस आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे एक जवळजवळ 11%. ठीक आहे, ते एक्सेल पॉवर आहे जे आपल्याला कॉम्बिफ्लेक्स म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल असते सगळ्या मायक्रोन्युट्रियंटचं मिश्रण म्हणून पावडर फॉर्म, ते एक आहे. आणि हे एनरिच गोल्ड आहे, हे ओनिमाडीएस आहे, याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड जे आहे ते 40% आहे. आणि इथे हे पाहू शकता रूट बूस्ट आहे जे युमिक बेसिक युमिक ॲसिड आहे जे आपण देऊ शकता पिकाला. थँक्यू. डेमो देता का सर आपण? आता ह्यांची काय मागणी आहे सर तुमची? नाही काय, फक्त मला बघायचं होतं की फळबागेतला झाडाच्या पुन्हा जवळचे चाळणी करायला चाळणी करायला आपल्याकडे 5 HP पण आहे, 3 HP मध्ये पण आहे, तो उपलब्ध आहे. होय, त्यांची चाळणी करू शकता. अजून कुठले आपल्याकडे येते?
आमच्याकडे. त्यानंतर वॉटर पंप आहे, वॉटर पंप हा WP20 म्हणून मॉडेल आहे. हे आपलं प्युअर मेड इन इंडिया मॉडेल आहे, ISI इंजिन याला. बर, 2 HP चे. आणि याची किंमत काय सर, याची किंमत सांगा. याची किंमत MRP तशी याची 21,000 MRP आहे, पण ते ऑफर मध्ये आपण इथं देत असतो 18,000 इन्क्लुडिंग टॅक्स. त्याला काय अनुदान वगैरे? आपलं अनुदान आहे, सरकारी अनुदान ते पात्र आहे. बर, अजून बाकीचं कुठले आपल्याकडे काय नवीन मध्ये, नवीन मध्ये काय असेल ते दाखवा सर. एक पंप आहे, आपला पंप आहे हा 3x3 आहे, सक्शन आणि रिटर्न दोघं 3x3 बर. त्यांचे हा सुद्धा मेड इन इंडिया, सुद्धा गव्हर्नमेंट सप्लायला आपल्याला. त्यानंतर आपल्याकडे विडर आहे. बर, विडरची काय प्राइस? विडर हे डिझेल मध्ये हे आपल्याला 40 ब्लेड वर चालतं, म्हणजे 5 फूट पर्यंत एरिया तुमच्या कव्हर पडतो. बर, 2 फूट पासून तर 5 फूट पर्यंत एरिया आहे कव्हर. नवीन आले का सर? हो हो. पूर्ण ह्याच नाव काय सांगतात? हा डिझेल आहे, PTD 790 म्हणून, 790 असं या मॉडेलचे नाव आहे. बर, ह्याची किंमत काय सर? याची किंमत येईल 95,000 रुपये ऑफर प्राइस. 95,000 रुपये. आणि अनुदानास पात्र आहे ते पण आहे का? हो हो. सगळं मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे. थँक्यू थँक्यू. काय नाव आहे आपल्या मसाल्यांचं? तुमच्या जे हातात आहे पापड, त्याची काय किंमत आहे? तुम्हाला 100 ला 2 आहे. 100 ला 2 वेगवेगळे पालक, वेगळे बटाटा, वेगळे शाबुदाणे, वेगवेगळे घरगुती बनवले. आपल्याकडे काय मसाले वगैरे आहेत का? त्याची काय किंमत आहे? अजून कुठले प्रोडक्ट आपले? हो का? झाड असलं, पाणी एक दिवस असलं आमचं टाकलं तर पुरा टाकलं जी पेडकी पाला आहे. लिटीच्या लोकांना सकाळी 4 पानं खाल्ले तर किती फोट खाल्लं तरी पाठवायचं. आयुर्वेदिक झाड कुठली कुठली आहेत ती जरा माहिती द्या ना लोकांना. आयुर्वेदिक डायबिटीज साठी असेल किंवा अजून मुतखड्यासाठी कुठलं औषध असेल? तर ताप कसला पण लहान मुलाला ताप येतो. 2-4 पाण्याचा रस दिला,
सावली होता सर नमस्ते, तुम्हाला काय वाटलं जरा हे सगळे आयुर्वेदिक औषध झाड दाखवल्यामुळे? झाड दाखवल्यामुळे व्यवस्थित माहिती जर मला भेटली चांगली आयुर्वेदिक झाडांची तर मी घेऊ शकतो त्याच्यामध्ये मला जे काय पाहिजे ते। किती झाड घेऊ शकता तुम्ही? घेऊ शकतो 4 किंवा 5 झाड घेऊ शकतो त्याच्यामध्ये। बर दादा, आपलं नाव सांगा। मी विजय रहाटे। गाव पुणे। बर, कृषी प्रदर्शन बघायसाठी आलाय का तुम्ही? कृषी प्रदर्शन बघायसाठी आलो मी। बर दादा, आपलं नाव? मल्लिकार्जुन खुब्बा। कुठून आलाय आपण? लातूरचा आहे मी, पण इथे पुण्याला मुलाखत राहतो। बर, प्रदर्शन पाहण्यासाठी आलात का? खास पाहण्यासाठी आलो। बर, काही नवीन खरेदी करायचा काय तुमचं? फक्त प्रदर्शन पाहण्यासाठी आलाय। हे आपला नाही। बर, किसान प्रदर्शन। बर बर, माता अॅग्रो इंडस्ट्री खताचं प्रोडक्शन आहे। बर 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 बर, किती तुमचं प्रोडक्शन किती होतं खताचं? 100 ग्रॅम तो पाकिट आहे, रासायनिक खत वापरायची। बर दाखवा ना, पाकिट दाखवा जरा। ओके ओके। हां दादा, आपलं नाव? सुरेटोने। आपण कुठून आलात? गराडे। गराडे, तुम्हाला काय आयुर्वेदिक झाडांची माहिती बघितली तुम्ही, काय वाटते त्याबद्दल? चांगली चांगली। बर, आपलं काय बाकीचं अवजार वगैरे घेण्याचा काय प्लॅन आहे का? नाही, अवजाराची काय घेण नाही आवश्यक। फक्त झाडांसाठी आला होता का? नाही, सगळं पाहण्यासाठी। पाहण्यासाठी आला होता। बरं, कसं वाटली माहिती पाहिली? सगळं पाहिल्यानंतर काय वाटलं? त्यानंतर विचार करून आपण काय घ्यायचं काय नाही आपण ठरवू शकतो, कारण आता सुरुवात आली। बरं बरं, थँक्यू।